भक्तो नमस्कार। पोळपाट लाटणी स्वयंपाक घरातील एकमात्र अशी जोडी नंबर एक असलेली वस्तू ज्यामध्ये आपले स्वास्थ्य आणि सुख समृद्धीची काही अशी रहस्य दडलेली आहेत ज्यांच्या बाबतीत आपल्यापैकी बरीचशी लोक आजही अचूक व योग्य माहिती जाणत नाहीत। कारण की याच दूर अशा वस्तू आहेत ज्यांच्यावर आपल्या दोन्ही हातांचा दररोज सर्रास स्पर्श होत असतो। आपल्या हातांची एनर्जी कॅच करून या वस्तूचे आपल्याशी रोज डायरेक्ट कनेक्शन बनत असते। यात्र मग भक्तो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोळपाट लाटणीशी संबंधित 18 आवश्यक गोष्टी। कोळपाट लाटणी चांगली व मजबूत असलेली खरेदी करावी आणि खरेदी करतेवेळी हे पाहावे की ही सपाट जागेवर व्यवस्थित फिट बसते की नाही। कोणत्याही एका बाजूने जर कोणते असंतुलन असेल म्हणजेच की सपाट जागेवर डगमगणारी असेल तर ते चपाती लाटतेवेळी नुकसान करेल, जे की हे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी दोष उत्पन्न करणारे मानले जाते। त्यामुळे योग्य प्रकारे पाळताळूनच याची खरेदी करावी। याच्या कलरच्या बाबतीतही काळजी घ्यावी। खास करून हे संगमरवरी लाकडी आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात। कोळपाट लाटणीचा रंग हळदी असला पाहिजे। निळ्या आणि काळ्या रंगांची घेऊ नका। सफेद, पिवळा, हिरवा आणि राखाडी रंगाची कोळपाट लाटणी अधिक चांगली मानली जाते आणि हीच कोळपाट लाटणी लाकडाची असेल तर सर्वात अधिक उत्कृष्ट सिद्ध असल्याची मानली गेलेली आहे। जर स्टीलची असेल तर शनीच्या प्रभावित होण्याच्या कारणामुळे याचा वापर करण्यापूर्वी दूध किंवा दहीचे एक दोन थेंब त्यावर शिंपडून एक साफ व स्वच्छ कपडा किंवा टिश्यू पेपरने साफ केल्यानंतरच चपाती वगैरे लाटण्यास तुम्ही सुरुवात करावी। तसेच भक्तो संगमरवरी खूपच सुंदर कोळपाट लाटणी मिळत असतात, तर हे संगमरवरी चंद्राशी प्रभावित होण्याच्या कारणामुळे त्यांच्या वापरापूर्वी यास एक चिमुडभर मीठ टाकून पुसून घ्यावे। चपाती लाटण्यासाठी कोळपाट लाटणीवर डायरेक्ट तेलाचा लेप लावू नये, कारण की तेल हे शनीशी प्रभावित असते। बघतो आजकाल बाजारात प्लास्टिकच्याही कोळपाट लाटणी मिळतात, परंतु बघतो आपणास सांगू इच्छितोय की आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा वापर केला नाही तर हे उत्तमच राहील। दोन्ही कोळपाट आणि लाटणीचे मटेरियल हे सेम असले पाहिजे, म्हणजेच की दोन्ही लाकडाचे अथवा दोन्ही स्टीलचे असे असू नयेत की एक लाकडाचा व एक स्टीलचा किंवा अन्य कोणते असे। कारण हे असे यासाठी की हे दोन्ही आपल्या हातांशी स्पर्श करत असल्याने बरीचशी सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात आणि हे दोन्ही सेम मटेरियलचे असतील तर हे त्या ऊर्जेला भंग करत नाहीत। चपाती पुरीला स्वयंपाक घरातील ओट्यावर लाटू अथवा मळू नये। कोळपाट लाटणीला नेहमी जोडीच्या रूपात वापरावे। कोळपाटाविना लाटणी आणि लाटणी विना कोळपाट कायम दोष उत्पन्न करतात। आपल्या स्वयंपाक घरातील ही एकमात्र अशी वस्तू आहे जिला नेहमी जोडी स्वरूपात वापरले पाहिजे आणि नेहमी जोडीच्या रूपातच एकत्रच ठेवले पाहिजे। कोळपाट लाटणी खरेदी करतेवेळी नेहमी या गोष्टींना ध्यानात ठेवा। लाटणीचा जो की चपाती लाटण्याचा जो भाग असतो त्याची लांबी कोळपाटाच्या वर्तुळाकार आकाराच्या बरोबरीची असली पाहिजे, म्हणजेच की थोडेसे छोटी मोठी असेल तरीही चालेल, पण फारच जास्त अंतर असता कामा नये। अगदी परफेक्ट मॅच असलेलेच घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या गरजेनुसार प्रत्येक घरामध्ये चपातीची साईज वेगवेगळी असते। जसं की काही घरांमध्ये मोठी तर काही घरात छोट्या आकाराच्या चपात्या बनविल्या जातात, त्यामुळे तुमच्या कोळपाटाच्या आकाराचे ध्यान ठेवा। जसे की मोठ्या आकाराच्या कोळपाटावर छोट्या चपात्या लाटणे आणि छोट्या आकाराच्या कोळपाटावर मोठ्या आकाराच्या चपात्या लाटणे हे योग्य व उचित मानले जात नाही, हे दोष उत्पन्न करते। त्यामुळे आपल्या गरजेनुसार आणि चपातीच्या आकाराच्या हिशोबानेच कोळपाट खरेदी करावे। लाटणीची रुंदी आणि वजन हे पूर्णपणे तुमच्या गरजेनुसार अवलंबून असते, म्हणजेच जी पण व्यक्ती घराचे किचन सांभाळते तिच्यावर हे अवलंबून असते। जर तुम्ही देवाच्या कृपेने एकत्रित कुटुंब परिवारात एक साथ राहता आणि तुमच्या किचन मध्ये फक्त एकच नव्हे तर कित्येकांचा वावर असेल, कुटुंब परिवारासाठी जेवण बनवित असतील तर ठीक आहे, परंतु घरात असलेल्या पाहुण्यांच्या हातात मात्र ही किचन मधील कोळपाट लाटणी देऊ नये। कारण की ही कोळपाट व लाटणी एक अशी वस्तू आहे जिच्यावर व्यक्तीचा हाताचा स्पर्श होत असतो। हाताची बोटे ही एक आपल्या शरीराच्या हिस्साचे ऊर्जा केंद्र आहेत आणि हे मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगून झालेलो आहे। तर अशा प्रकारे कोळपाट आणि लाटणी आपल्या शरीरातील एनर्जीला शोषून घेते, त्यामुळे उत्तम हेच राहील की अशा कोळपाट लाटणीला इतर अन्य लोकांच्या हाताचा स्पर्श करून त्यांच्या एनर्जीला शोषण्यास शक्यतो टाळलेच पाहिजे। बघतो अशा प्रकारे जर तुमचे शेजारी तुमच्याजवळ कधी तुमच्या
पोळपाट लाटणीला मागतील तर त्यांना कधीच देऊ नये आणि तुम्हीही कोणा दुसऱ्याकडील ही कोळपाट लाटणी घेऊ नये. आता पाहूयात ही कोळपाट लाटणी किचनमध्ये कोठे ठेवावी. किचनमधील गॅस स्टोव्हच्या डाव्या बाजूला ही कोळपाट लाटणी ठेवली पाहिजे. याच भिंतीवर टांगून ठेवू नये, म्हणजेच यास लटकवून ठेवता कामा नये. किचनमधील ओट्यावरही हिला सरळ उभे करून ठेवू नका. या दोन्ही वस्तूंना नेहमी ओट्यावर आडव्या स्थितीत ठेवले पाहिजे. कोळपाटाला ओट्यावर समांतर ठेवावे आणि लाटणीला त्याच्या वरच्या बाजूस आडवे करून ठेवले पाहिजे. येथे हे खास लक्षात असू द्या की लाटणीला कोळपाटावर आडवे करून ठेवू नये. किचनमधील ओट्यावर इतर अन्य सामान ठेवण्यासाठी जागा करण्यासाठी कोळपाटावर इतर भांड्यांना ठेवू नका. याने तुमच्या घराच्या उत्पन्नाच्या मिळकतीवर भार पडतो. प्लेट, ताट, वाटी व ग्लासांना तुमच्या किचनच्या मांडणीमध्ये ठेवू शकता, पण तुमच्या किचनमधील कोळपाटावर कोणत्या अन्य भांड्यांचा भार पडता कामा नये. कोळपाट लाटणीचा वापर करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने साफ करून कपड्याने पुसून घेऊन त्वरित सुकवून ठेवा. जेव्हा वापरत नसेल तेव्हा कोळपाट लाटणीला स्वच्छ व सुक्या कापडाने ढाकून ठेवावे. बघतो कोळपाट अथवा लाटणीमध्ये चीर पडतात, तडे जातात, तर हे चांगले असत नाही, कारण की त्यांच्यामध्ये ओलावा किंवा पीठ राहते तर ते साफ करण्यासाठी कठीण होऊन बसते. त्यामुळे त्यामध्ये कीटाणूंचा फैलाव वाढतो, बुरशी पकडते आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठीही बरे असत नाही. त्यामुळे जर असे चीर अथवा तडे पडले असतील तर लवकरात लवकर नवीन कोळपाट लाटणी खरेदी करून आणली पाहिजे. सवयीनुसार लाटणीला हातात उभे पकडणे हे चांगले असत नाही, हे अपशकुनी आहे. घरातील लहान मुलांना धमकविणे अथवा घाबरवण्यासाठीही लाटणीला दाखविणे, राग द्वेष करणे हे खूपच वाईट बाब आहे आणि लाटणीने मारणे हा तर लाटणीचा अपमान करण्यासारखा आहे. कोळपाट लाटणी खरेदी करण्यासाठीचा शुभ दिवस हे आहेत रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, म्हणजेच सोमवार व मंगळवार सोडून बाकीचे दिवस ठीक आहेत. यांपैकी सर्वात उत्तम आहेत रविवार आणि शुक्रवार. आणि याची खरेदी करण्यापूर्वी याच्या रंग, साईज व मटेरियलच्या बाबतीत या व्हिडिओत सांगण्यात आलेल्या बाबींच्या पॉइंट्सना खास करून विशेष लक्षात ठेवा. आता बघतो महत्वाचे सांगू इच्छितोय ही बाब लक्षपूर्वक ऐका. घरातील असंतुलित किंवा तुटक्या फुटक्या कोळपाट लाटणीला सोडण्यापूर्वी यापैकी कोणतेही एक कोळपाट अथवा लाटणी खराब झाली असेल तर या दोघांनाही एकत्रित सोडावे. यांना सरळ नेऊन कुठेही फेकू नये. एका हिरव्या रंगाचे कापड घेऊन त्यात या दोघांनाही गुंडाळून घेऊन सोबत थोडेसे मीठ ठेवावे, कारण की कोणाच्या वाईट व दुष्ट नजरदोष क्रियेपासून बचाव करण्यासाठी मिठालाही घालून यांना अगदी आदर सन्मानाने वाहत्या पाण्यात नदी तलावाच्या ठिकाणी प्रवाहित करावे. वाहते पाणी उपलब्ध नसल्यास निर्माल्य कलश अथवा पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ठेवून यावे. अशा प्रकारे सन्मानाने या वस्तूस निरोप दिला पाहिजे. तर बघतो हे होते आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेल्या अन्नपूर्णा मातेचा वास करत असलेल्या कोळपाट लाटणीच्या बाबतीतील 18 महत्वाच्या बाबी. व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तुची एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.